श्री स्वामी समर्थ नमस्कार, मी किरण आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। आज परत पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी अनुभव घेऊन आलेली आहे। आजचा अनुभव आहे अमित दादा यांचा। ते दादा सांगतात की ताई श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार आणि प्रदीप दादा यांना। माझा अनुभव असा आहे की होळीच्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आम्ही सर्व परिवाराने विचार केला की अक्कलकोट आणि गाणगापूर दर्शनाला जायचं, आणि खरंच आम्ही सोलापूरवरनं अक्कलकोट आणि गाणगापूरसाठी निघालो। त्याच्यानंतर दर्शन वगैरे झाले आणि होळी तिथे साजरी करण्याचा आम्हाला लाभ मिळाला। रात्री महाप्रसाद पण आम्हाला मिळाला। असं वाटत होतं की किती भाग्यवान आहे ना की अचानक योग जुळून आले। त्याच्यानंतर रात्री सोलापूरला घरी येण्यासाठी रस्त्याने निघालो। जसं सोलापूरला पोचलो आम्ही सर्वजण गाडीच्या खाली उतरलो घरी निघण्यासाठी, तर ड्रायव्हर काकांनी मी त्यांना पैसे दिले भाड्याचे आणि ते निघून गेले। त्याच्यानंतर जसं आतमध्ये आलो माझ्या लक्षात आलं की माझं पाकिट हे गाडीच्या वर मी ठेवलेलं होतं ते राहून गेलं, आणि बस मला असं वाटलं त्याच्यात ATM आहे, माझे काही कागदपत्र आहे, आता कसं होणार। मी श्री स्वामी समर्थ असा जप सुरू केला। तेवढ्यात मी ड्रायव्हर काकांना फोन केला। ते 4 किलोमीटर समोर निघून गेलेले होते आणि गाडीच्या वर पाकिट म्हटलं तर गाडी रस्त्याने चालत आहे तर धक्क्याने पाकिट पण पडू शकतं। मी जसा फोन केला काकांना तर ते म्हणाले की थांबा मी बघतो, आणि बघतात तर काय पाकिट तसंच गाडीवरती होतं। खरंच हा चमत्कार आहे, नाहीतर ते पाकिट कुठे पण रस्त्याने पडू शकलं असतं, पण तसं काहीच झालं नाही। खरंच मी महाराजांचा खूप ऋणी आहे की महाराजांनी माझं हे जे डॉक्युमेंट्स होते आणि याच्यामध्ये ATM होतं हे खरंच मला माझं परत दिलं। खरंच श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची लीला अगाध आहे। बघा, या अनुभवावरनं आपल्याला एकच कळतं की त्यांचा विश्वास महाराजांवरती पूर्ण होता की माझं पाकिट मला परत मिळेल, असा आपला विश्वास पाहिजे, मग तेव्हाच आपले कामं मार्गी लागतील। हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। श्री स्वामी समर्थ।